आप देख रहे हैं आपका अपना जनशक्ति वॉइस न्यूज। युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी संविधान दिनानिमित्त राबविले वृक्षारोपण व क्रिकेट सामन्याचे कार्यक्रम। भारतीय संविधानाचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे, हेस्कॉम अधिकारी गंगाधर नाईक। आधुनिक भारताचे जनक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून देण्याचे पवित्र काम केले आहे। त्या कारण प्रत्येकाने आपले संविधान सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत बोरगाव येथील हेस्कॉम अधिकारी गंगाधर नाईक यांनी केले। ते नवग्राम येथील 26 नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते। नगरसेवक पिंटू कांबळे व उद्योगपती माणिक कुंभार, नगरसेवक शरद जंगठे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे ध्वजारोहण केले। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख तुषार कांबळे यांच्या वतीने समाजातील विश्राम हिरेमणी अमर कांबळे यांनी कठीण परिस्थितीतून धारवाड युनिव्हर्सिटीमधून PhD ही मानांकन पदवी संपादन केलेले दोघांनाही सन्मान ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आज धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला शुद्ध प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मिळावा या हेतूने संविधान दिनानिमित्त नवग्राम परिसरात तुषार कांबळे यांच्या वतीने वृक्षारोपण व युवकांसाठी हाफ स्पीच क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते। बुद्ध संघटक भरत कांबळे, विश्राम हिरेमणी, अमर कांबळे यांनी संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास नगरसेवक पिंटू कांबळे, माणिक कुंभार, शरद जंगठे, हेस्कॉमचे अधिकारी गंगाधर नाईक, भरत कांबळे, भूपाल महाजन, विश्राम हिरेमणी, अमर कांबळे, दिनकर शिंदे, अभिजित कांबळे, ऋतिक हिरेमणी, अमर शिंगे, सुधाकर शिंगे, रघुनाथ शिंगे, रोहिदास मदाळे, ओमकार शिंदे, जान जाधव, राकेश शिंगे, बक्कर दाडीवाले, युवराज नंदीवाले, विठ्ठल नंदीवाले, राहुल आफराज, कैश बहिरूपी, विजय गोडबोलेंसह समाजबांधव व महिला वर्ग उपस्थित होते। शेवटी सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। जनशक्ती वॉइससाठी बोरगाव येथून आमचे प्रतिनिधी अशोक दुर्गमर्गे।